परत एक बार मी तुमचं सर्वांचं या शब्दाच्या भक्तीमध्ये स्वागत करीतो आणि मी अपेक्षा करतो की परमेश्वराने तुम्हाला आणि मला मागच्या संपूर्ण दिवसामध्ये सुरक्षित ठेवलेलं आहे, आमची काळजी घेतलेली आहे, त्याबद्दल चला आपण त्याला धन्यवाद देऊया आणि चला आजच्या भक्तीला आपण सुरुवात करणार आहोत। आपण यावेळेस आपले डोळे बंद करू, आपले हात आपण स्वर्गाकडे उंच करू आणि चला आजच्या भक्तीमध्ये आपण स्वतःला सहभागी करणार आहोत, देवाचा आपण गौरव करणार आहोत। हालेलुया, 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 प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, थँक यू जीजस, थँक यू जीजस, थँक यू जीजस, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद, 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 हालेलुया, हालेलुया। रक्षण केलंस, आम्हाला सर्व प्रकारचा पुरवठा मदत केलीस, आम्हाला देवापा सर्व चांगल्या गोष्टीमध्ये चालवलंस, त्याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो, तुला तुझ्या नावाचा धन्यवाद देतो। आणि प्रेप्रभू आज पुन्हा एक वार या भक्तीमध्ये तू आम्हाला एकत्र केलंस, त्याबद्दल आम्ही तुझी स्तुती करीतो आणि प्रार्थना करत आहोत की आजचं येणारं वचन आणि आजच्या होणारी आमची भक्ती तू आशीर्वाद कर, त्याचा मोठा आशीर्वाद तू आम्हाला दे आणि देवा तुझं गौरव त्याच्याद्वारे होते। येशू ख्रिस्ताच्या नावाने मागतो म्हणतोय, आमेन। देवाची स्तुती असो, देवाला धन्यवाद असो। आणि आज आपण सर्वजण आणि विशेषतः आपण सगळे भारतीय नागरिक आज आपला स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना तुम्हाला सर्वांना मी आजच्या भक्तीच्या मधून प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे तुम्हाला सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपल्या देशाला आणि आपल्या देशातल्या सगळ्या नागरिकांना परमेश्वर भरपूर आशीर्वाद देव अशा त्याच्या चरणी प्रार्थना करतो। आणि चला आज आपण आनंदाने आजच्या वचनाकडे आपण जाणार आहोत, आपलं लक्ष आपण केंद्रित करणार आहोत आणि चला यावेळेस आपण आपलं पवित्र शास्त्र उघडणार आहोत आणि पवित्र शास्त्र उघडून आपण त्याच्यामधून दुसरे तिमोथी याचा चौथा अध्याय आणि त्याच्या 18व्या वचनाकडे आपण आपलं लक्ष लावणार आहोत। दुसरे तिमोथी याचा चौथा अध्याय त्याचं 18वं वचन आज आपण मनना करता घेणार आहोत। प्रभू मला सर्व दुष्टयोजनांपासून मुक्त करील व आपल्या स्वर्गीय राज्यात घेण्याकरता तारील, त्याला युगानुयुग गौरव असो, आमेन।
प्रभू मला सर्व दुष्ट योजनांपासून मुक्त करील व आपल्या स्वर्गीय राज्यात घेण्याकरता तो मला तारील आणि म्हणून त्याला युगानुयुग धन्यवाद असो. आमेन असे हे वचन आहे. आणि आज आपण स्वतंत्र दिन विशेष हा आजची भक्ती आपण करत असताना आपण सर्वजण एका महत्त्वाच्या विषयाकडे आपलं लक्ष लावणार आहोत. आणि ते म्हणजे आपण गेल्या 75 वर्षापूर्वी आपला भारत देश हा स्वतंत्र झालेला आहे आणि इंग्रजांच्या आणि परकीय शक्तींच्या तावडीमधून आपल्याला मुक्तता मिळालेली आहे आणि आपण त्याच्यापासून स्वतंत्र झालेलो आहोत. आणि त्या स्वातंत्र्याचा आज आपण आनंद उत्सव साजरा करत असताना चला आपण काही देवाच्या बाबतीमध्ये याच विषयावरती याच स्वातंत्र्यावरती आपण थोडासा आध्यात्मिक विचार करणार आहोत आणि आपण देवाचा गौरव करणार आहोत. आम्ही पाहत आहोत की पौल हा तिमोथ्याला सांगत आहे या वचनामध्ये की प्रभू मला सर्व दुष्ट योजनांपासून मुक्त करेल. आणि आजही आमच्याकरता हेच वचन आहे की परमेश्वर आज सुद्धा आम्हाला सर्व सैतानाच्या दुष्ट योजनांपासून आम्हाला सुटका देतो, आम्हाला मुक्त करतो, आम्हाला त्यापासून स्वतंत्र करीतो. आणि हे प्रभूचं हे जे स्वातंत्र्य आहे हे सैतानाच्या बंधनांमधून सैतानाच्या पाशामधून आणि त्याच्या सर्व प्रकारच्या कुयुक्त्या आणि कुयोजनांपासून आम्हाला बाहेर येण्याकरता त्यातून आपली सुटका करण्याकरता पवित्र शास्त्र आज आपल्याला काय मार्गदर्शन करतं आपण ते पाहणार आहोत. आणि आपण पाहत आहोत की आजचा विषय जो आपला आहे आणि तो आहे सुटका किंवा मुक्तता. सुटका किंवा मुक्तता या विषयावरती आज देवाचं वचन आपण ऐकणार आहोत. आपण पाहत आहोत की आज आपल्या देशाला आज आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन आहे आणि हे स्वातंत्र्य आम्हाला अनेकांच्या बलिदानाने अनेकांनी त्याकरता सोसलेल्या हल अपिष्टांनी आमच्या सर्व स्वातंत्र्य सेनानींनी त्या काळामधल्या सर्व नागरिकांनी आणि त्या काळातल्या सगळ्या जे फ्रीडम फायटर आहेत त्या सर्वांनी जे बलिदान दिलेलं आहे ज्या हल अपेक्षा सोसलेल्या आहेत ज्या त्यांनी लाठ्याखाट्या खाल्लेल्या आहेत आणि त्यांनी हे स्वातंत्र्य तुम्हाला आणि मला मिळवं याकरता त्या काळातल्या सर्व आपल्या नेत्यांनी पुढाऱ्यांनी त्या काळातल्या सर्व स्वातंत्र्य सेनानींनी त्या काळातल्या सगळ्या देश जे देशावरती प्रेम करणाऱ्या सगळ्या नागरिकांनी जे काही किंमत मोजलेली त्याकरता आणि तेव्हा ते आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. त्याकरता किंमत मोजली गेलेली आहे, त्याकरता मोल देण्यात आलेलं आहे, त्याकरता बलिदान देण्यात आलेलं आहे, रक्त सांगण्यात आलेलं आहे, त्याकरता आपले आपले प्राण अनेकांना गमावं लागलेले आहेत. आणि इतक्या संघर्षामधून अनेक प्रकारच्या चळवळीमधून संघर्षामधून लढ्यामधून हे आम्हाला मोलवान असं स्वातंत्र्य आपल्या देशाला आपल्याला त्या काळामध्ये मिळालेलं आहे आणि आज आपण ते सहजपणे उपभोगत आहोत. वास्तविक पाहता आपल्याला त्यासाठी काहीच करावं लागलेलं नाही, परंतु कुणीतरी किंमत मोजलेली आहे आणि म्हणून हे स्वातंत्र्य आपल्या पदरात पडलेलं आहे. आणि म्हणून आपण त्या सर्वांना सलाम करूया, त्या सर्वांना त्या सर्वांची आठवण करूया, त्या सर्वांना मानाचं वंदन करूया आणि देवाच्या वचनाकडे आपण यावेळेस लगेच वळणार आहोत. आणि देवाचं वचन आम्हाला सुद्धा सांगतं की येशूने सुद्धा आमची अशीच आध्यात्मिक सुटका केलेली आहे. जसं इंग्रजांचं राज्य होतं आपल्यावरती आणि त्यापासून आपल्या जे स्वातंत्र्य सेनानी आहेत त्यांनी आपली त्यामधून सुटका केली, आपले मोल देऊन त्याच प्रकारे आपण पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की आपण सैतानाच्या बंधनामध्ये होतो, सैतानाच्या आधिपत्याखाली आपलं जीवन जगत होतो, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने 2021 वर्षापूर्वी या जगामध्ये येऊन मानवाकरता मानव होऊन त्याने आपले प्राण देऊन आपलं रक्त सांडून आमची सुद्धा सुटका अशीच सैतानाच्या बंधनामधून केलेली आहे. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो आपल्याला सुद्धा या गोष्टीची जाणीव असणं गरजेची गोष्ट आहे. आणि म्हणून चला देवाचं वचन आम्हाला सांगतं की या मुक्ततेचं किंवा ह्या सुटकेचं ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस सगळ्यात प्रथम आम्हाला या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे की आपण सर्वजण सैतानाच्या बंधनामध्ये होतो आणि ही गोष्ट आपल्याला विसरायची नाही. ही ज्यावेळेस आपण गोष्ट विसरतो त्याचा अर्थ की आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताने मोजलेल्या रक्ताची किंवा प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेल्या रक्ताची किंवा त्याने दिलेले जे प्राण आहेत त्याचा आम्हाला विसर पडलेला आहे.
आणि ज्यावेळेस आम्हाला हा विसर पडतो त्यावेळेस पुन्हा सैतानाच्या बंधन आमच्या जीवनामध्ये यायला सुरुवात होतात. आणि म्हणून आपलं तारण हे विसरू नका असं पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं. प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्यावरती जे उपकार केलेले आहेत ते आम्हाला कुठल्याही प्रकारे आणि कुठल्याही कारणास्तव ते आम्हाला विसरायचे नाही किंवा आपल्याला त्याचा विसर पडू द्यायचा नाही. देवाचे लेखन, देवाचं वचन आम्हाला इब्री लोकाचे पत्र 2 त्याचे 14:15 या वचनामध्ये सांगतात. इब्री 2:14-15 मध्ये ज्या अर्थी मुले एकाच रक्ता माणसाची होती त्या अर्थी तोही त्यांच्यासारखाच झाला. हे तो हा की मरणावरती सत्ता गाजवणारा म्हणजे सैतान याला मरणाने शून्यवत करावे आणि जे मरणाच्या भयाने आयुष्यभर दास्याच्या बंधनात होते त्या सर्वांना मुक्त करावे. आणि पवित्र शास्त्रामध्ये इथं स्पष्ट सांगत आहे की आयुष्यभर भयाच्या आणि सैतानाच्या दास्यामध्ये असलेले आपण आपल्या करता प्रभू येशू ख्रिस्त हा मुलं जशी रक्ता माणसाची होती तसाच तो रक्ता माणसाचा झाला. आमचा उद्धारक, आमचा प्रभू, आमचा तारणारा, आमचा मुक्तीदाता प्रभू येशू ख्रिस्त आमच्या करता मानव झाला आणि मानव होऊन तो आमच्यामध्ये तो आला. आणि शास्त्र आम्हाला सांगतं की त्याने आमच्यामध्ये वस्ती केली आणि त्याने आम्हाला सैतानाच्या जे आयुष्यभर पिढ्यानपिढ्या युगानयुग जो मनुष्य जो देवाचे लोक देवाचे लेकर जे अनेक प्रकारच्या भयाने आणि सैतानाच्या बंधनामध्ये ते त्यांचं आयुष्य गमन करत होते शास्त्र आम्हाला सांगतं की प्रभू येशू ख्रिस्ताने आपलं रक्त सांडून त्या सगळ्या सैतानाच्या भयामधून आणि त्याच्या दास्यामधून त्याच्या गुलामगिरीमधून देवाच्या लेकरांनो तुमची माझी सुटका केलेली आहे. आणि आपल्याला एक स्वतंत्र असं चांगलं आयुष्य प्रभूने आपल्याला आपल्याकरता दिलेलं आहे ते आपल्याकरता आम्हाला ते प्राप्त झालेलं आहे. देवाचं वचनाकडे आम्हाला लक्ष दिलं पाहिजे की आम्ही बंधनात होतो आणि प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला त्या बंधनामधून बाहेर काढलेलं आहे. आमचा फ्रीडम फायटर ज्याला म्हणतो आपला स्वतंत्र सेनानी आमचा तारणारा आमचा मुक्तीदाता आम्हाला त्या सर्व दास्यातून आणि गुलामगिरीतून बाहेर काढणारा आमचा वीर आमचा जो शूर असा प्रभू आमचा प्रभू येशू ख्रिस्त त्याने आम्हाला त्यातून बाहेर काढलेला आहे. आणि म्हणून त्याबद्दल आम्हाला त्याला धन्यवाद द्यायला पाहिजे, आम्हाला त्याचा गौरव करायला पाहिजे. देवाच्या लेकरांनो आम्हाला ह्या गोष्टीची जर तुम्हाला सैतानाच्या बंधनामधून जर बाहेर पडायचं आहे जर आज कोणी जर सैतानाच्या बंधनात असतील अजूनही त्याच्या दास्यामध्ये असतील अजूनही त्याच्या गुलामगिरीमध्ये असतील अजूनही त्याच्या आधिपत्याखाली आपलं जीवन जगत असतील तर त्यांना सगळ्यांना सगळ्यात महत्वाची गोष्ट की स्वतंत्र किंवा मुक्ती किंवा सुटका किंवा बंधनातून बाहेर पडणं याकरता काय आवश्यक आहे याचा थोडासा आपण विचार करणार आहोत. देवाच्या लेकरांनो कुठलंही स्वातंत्र्य ज्यावेळेस प्राप्त होतं किंवा कुठल्याही प्रकारचं स्वातंत्र्य ज्यावेळेस मिळतं किंवा कुठल्याही प्रकारचं एखाद्या गोष्टीतून आपली सुटका करायची असते त्यावेळेस सगळ्यात महत्वाची आम्हाला काय आवश्यक आहे त्या गोष्टीकरता कुठल्याही प्रकारच्या स्वातंत्र्याकरता काय आवश्यक आहे तर शास्त्र आम्हाला शास्त्र सुद्धा आम्हाला ही गोष्ट सांगतं आणि आपण त्यावरती विचार करणार आहोत की स्वातंत्र्याकरता किंवा मुक्तीकरिता काय आवश्यक आहे काय करावं लागतं त्यामुळे मुक्ती मिळते काय करावं लागतं त्यावेळेस बंधनातून सुटका होते पारतंत्र्यातून आपण बाहेर पडतो गुलामगिरीतून आपण बाहेर पडतो. आणि देवाच्या लेकरांनो जे आपल्या देशातल्या थोर पुरुषांनी थोर लोकांनी आणि समाजसेवकांनी स्वतंत्र सेनानींनी जे केलं तीच गोष्ट आध्यात्मिक जीवनाला सुद्धा लागू होते. देवाच्या लेकरांनो आपण पाहतो की स्वातंत्र्याकरता किंवा मुक्तीकरता काय आवश्यक आहे तर सगळ्यात प्रथम बंधनात असल्याची तीव्र जाणीव असणे हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि म्हणूनच आम्ही पाहतो योहान पुरुष वर्तमान 8:32 मध्ये देवाचं वचन आम्हाला सांगतं सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. ज्यावेळेस आम्हाला ह्या गोष्टीची जाणीव होते की आम्ही बंधनात आहोत आम्ही गुलामगिरीमध्ये आहोत आम्ही पारतंत्र्यात आहोत
याची ज्यावेळेस तीव्र जाणीव होते त्यावेळेस त्यातून सुटका करण्याकरता आपण धडपड करायला सुरुवात करतो. देवाच्या लेकरांनो, आम्ही आमच्या देशाचे थोर नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जर एक वाक्य जर त्यांच्या पुस्तकातलं जर आपण वाचलं किंवा त्याच्यावरती जर आम्ही लक्ष दिलं तर आपल्याला याचं महत्व कळेल. ते असं म्हणतात की गुलामाला गुलाम असल्याची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल. गुलामाला गुलाम असल्याची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल. आणि काहीसं असंच आपल्या आत्मिक जीवनामध्ये सुद्धा आपल्याला ह्याची जाणीव होणं की तुम्ही आणि मी सैतानाच्या बंधनात आहोत, आपण सैतानाच्या गुलामगिरीमध्ये आहोत, त्याच्या अधिपत्याखाली आहोत. आणि आपल्याला जे परमेश्वराने सुंदर असं स्वतंत्र असं जीवन दिलेलं आहे त्याला आपण मुकत आहोत. सैतान आमचा उपयोग करून घेत आहे, तो आम्हाला छळत आहे, तो आम्हाला त्रास देत आहे, आम्हाला तो अनेक प्रकारच्या बंधनामध्ये आम्हाला तो त्याने अडकून ठेवलेला आहे. आणि मग ज्यावेळेस याची तीव्र भावना आपल्याला तयार होईल किंवा याची जाणीव आपल्याला तीव्रपणे होईल, नुसतं जाऊन जाणीव होणं गरजेची गोष्ट नाही तर ती जाणीव उफाळून येणं, ती तीव्र होणं ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे. आणि म्हणूनच आपल्याला पवित्र शास्त्र सांगतं की सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. आणि सत्य हेच आहे की प्रभू येशू ख्रिस्त हा देव आहे आणि त्याने सैतानाच्या बंधनामधून आमची सुटका करण्याकरता 2021 वर्षापूर्वी क्रूस खांबावरती आपला प्राण दिलेला आहे, त्याला पुण्यात आला आणि तो तिसऱ्या दिवशी परत उठला. सत्य हे आहे. आम्ही सैतानाच्या आधिपत्याखाली आहोत हे सत्य आहे आणि प्रभू येशू ख्रिस्तच आम्हाला त्याच्यापासून सोडू शकतो हे त्रिवार सत्य आहे. आणि हे सत्यच आम्हाला अनेक बंधनामधून सैतानाच्या बंधनामधून मुक्त करायला कारणीभूत ठरणार आहे. आणि म्हणून ह्याची जाणीव होणं ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे. सैतानाच्या विरुद्ध काय आवश्यक आहे मुक्ती मिळण्याकरता? ज्यावेळेस आम्हाला त्याची जाणीव होईल त्यावेळेस आम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की सैतानाच्या विरुद्ध आपल्याला बंड करून उठणं गरजेचं गोष्ट आहे. केवळ जाणीव होणं नाही तर त्याचा प्रतिकार करणं, त्याला त्याच्या विरुद्ध बंड करून उठणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. परंतु पुष्कळदा अनेक लोकांच्या जीवनामध्ये आपण पाहतो की माणसं आतापर्यंत देवाच्या विरुद्ध बंड करत आलेले आहे. जे परमेश्वर आपल्याला सगळ्यात चांगल्या गोष्टी देतो, ज्याने आमचा निर्माण करता आहे, जो आम्हाला आजही आम्ही चुकलो तरी आम्हाला सगळ्या गोष्टींचा पुरवठा करतो, तो धार्मिकाच्या शेतावरती पाऊस पाडण्याकरता अधार्मिकाच्या शेतावरती सुद्धा पाऊस पाडतो असा आमचा अत्यंत चांगला परमेश्वर. परंतु कित्येकदा आपण त्याच्या विरुद्ध बंड करतो, त्याच्या विरुद्ध आपण बोलतो, त्याला दोष देतो. परंतु देवाच्या लेकरांनो, शास्त्र आम्हाला सांगतं की आपल्याला सैतानाच्या विरुद्ध बंड करायचं आहे, त्याचा प्रतिकार आपल्याला करायचा आहे. आणि कुठल्याही मुक्ती किंवा मुक्ती संग्राम किंवा कुठल्याही प्रकारची सुटका जर करायची असेल तर बंड करणं गरजेची गोष्ट आहे. आपण पाहत आहोत की असाच बंड ज्यावेळेस मोशेच्या काळामध्ये आपण ज्यावेळेस मिसर देशामध्ये देवाचे लोक असताना त्यांनी कनानाकडे जात असताना मिसरच्या राजाच्या विरुद्ध किंवा मिसरी सत्तेच्या विरुद्ध त्यांनी असंच बंड केलं होतं. त्यांना त्याने कितीतरी प्रकारचं अडखळण केलं परंतु देवाच्या लेकरांना त्यांना माहित होतं की या देशात आपण कितीही केलं तरी आपण गुलामच आहोत, दास्यामध्ये आहोत आणि परमेश्वर आपल्याला स्वतंत्र असा कनान सुंदर देश आपल्याला देतात आणि आपलं तिकडे जायचं आहे. आणि म्हणून मोशेसहित अनेकांनी त्या काळामध्ये बंड केलं, प्रतिकार केला आणि त्यांनी कुठल्याही प्रकारच्या त्रासाला किंवा कुठल्या प्रकारच्या अडकणांना न जुमानता त्यांनी कनान देशाकडे आपली वाटचाल सुरू केली आणि म्हणून ते कनानामध्ये जाऊ शकले कारण की त्यांनी मिस्राच्या गुलामगिरीच्या विरुद्ध बंड पुकारलं. देवाच्या लेकरांनो, पवित्र शास्त्र आम्हाला तसंच सांगते की आजही आम्हाला सैतानाच्या विरुद्ध बंड पुकारायचा आहे, त्याचा प्रतिकार करायचा आहे, त्याच्या अडकळांना न भीता, त्याच्या कुठल्याही प्रकारच्या भयाला किंवा त्याच्या कुठल्याही प्रकारच्या भीतीदायक गोष्टींना न जुमानता आपल्याला देवाच्या राज्यामध्ये उभं राहायचं आहे, आपल्याला देवाकडे जायचं आहे, आपल्याला परमेश्वराच्या राज्यामध्ये आपल्याला प्रवेश करायचा आहे. कारण की आपण तिमोथ्याच्या पुस्तकामध्ये वाचलं की देवाच्या राज्यात जाण्याकरता
तो मला तारील. आमचा प्रभू मला सगळ्या बंधनातून दासातून माझी सुटका करेल, कारण की मला देवाच्या राज्यामध्ये जाण्याकरता तो माझं तारण करेल, माझी सुटका करेल. देवाची इच्छा आहे की तुम्ही त्याच्या राज्यामध्ये, त्याच्या अत्यंत चांगल्या राज्यामध्ये तुम्ही यावं. आणि स्वर्गीय कणान जो आमच्याकरता परमेश्वराने तयार केलेला आहे त्याच्यामध्ये आपला प्रवेश व्हावा, याकरता सैतानाच्या राज्याला आपल्याला सुरुंग लावायचा आहे, आपल्याला त्याच्या विरुद्ध बंड करायचा आहे आणि देवा त्याला प्रतिकार करायचा आहे. योहान 8:34 मध्ये देवाचं वचन आम्हाला सांगतं की मी तुम्हाला खचित सांगतो की जो कोणी पाप करतो तो पापाचा दास किंवा गुलाम आहे. आणि ही गोष्ट खरी आहे, जो कोणी पाप करतो तो पापाचा किंवा सैतानाचा दास आहे. पाप हे सैतानापासून आहे बायबल आम्हाला सांगतो. आणि जो कोणी पाप करतो तो अजूनही सैतानाच्या बंधनात किंवा त्याच्या गुलामगिरीमध्ये तो आहे. आणि शास्त्र आम्हाला सांगतं की 8:36 मध्ये, योहान 8:36 मध्ये देवाचं वचन सांगतं, म्हणून जर पुत्र तुम्हाला बंधमुक्त करील तर तुम्ही खरेखुरे बंधमुक्त झाले आहात. आणि म्हणून आजही जोपर्यंत प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला बंधनातून मुक्त करत नाही, प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेलं तारण जोपर्यंत आमची सुटका करत नाही, आपली जोपर्यंत आध्यात्मिक सुटका होत नाही, तोपर्यंत आपण पारतंत्र्यामध्येच आहोत, आपण गुलामगिरीमध्येच आहोत जगाच्या, सैतानाच्या. आणि म्हणून शास्त्र आम्हाला सांगतं, म्हणून जर पुत्र तुम्हाला, म्हणजे जर प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला बंधमुक्त करील तरच तुम्ही खरेखुरे बंधमुक्त झालेला आहात, नाहीतर तुम्ही अजून गुलामगिरीमध्येच आहोत. भले आपण जगिक स्वातंत्र्यामध्ये आहोत, जगिक दृष्टीने आपण स्वतंत्र आहोत, परंतु आध्यात्मिकरित्या आजही आपण बंधनात आहोत, पारतंत्र्यात आहोत. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने मिळून दिलेली जी सुटका आहे, त्याच्या रक्ताच्या द्वारे मिळालेली जी पाप क्षमा आहे, ती पाप क्षमा आम्हाला पश्चाताप करून ती मिळवायची आहे. आणि तेव्हाच आपण खरेखुरे स्वातंत्र्य आहोत या भूतलावरती. आणि म्हणून देवाचं वचन आम्हाला सांगतं की जगिक स्वातंत्र्य जे आहे ते काही काळापुरतेच आहे. पहा, आपण स्वतंत्र देशाचे नागरिक आहोत, परंतु हे जे स्वातंत्र्य आहे आपलं त्याला मर्यादा आहे. जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत ज्या स्वातंत्र्याचा आपल्याला उपयोग आहे, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेली जी मुक्ती आहे ती मुक्ती मात्र आपल्याला सार्वकालिक काळाकरता त्यांनी दिलेली आहे. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो, पापापासून आणि सैतानापासून आपल्या आत्म्याची सुटका करणं हेच खरे स्वातंत्र्य आहे, आपल्या आत्म्याची, आपल्या शरीराची, आपल्या विचारांची. देवाच्या लेकरांनो, सैतानापासून आणि पापापासून सुटका करून घेणं हेच खरं स्वातंत्र्य आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला तेच सांगत आहे. योहानाच्या शुभवर्तमानात येशू स्वतः ही गोष्ट आम्हाला सांगत आहे. आणि देवाच्या लेकरांनो, ते फक्त आपल्याला आमचा प्रभू येशू ख्रिस्त देऊ शकतो. स्वातंत्र्याकरता किंवा मुक्तीकरता काय आवश्यक आहे हे आपण पाहत असताना आपल्याला पुढची गोष्ट आपल्याला ऐकायची आहे. ती म्हणजे बलिदान किंवा लढा. आपल्याला जाणीव झाली की आपण पारतंत्र्यामध्ये आहोत, बंधनात आहोत, आणि मग आपण त्याच्या विरुद्ध बंड पुरलेलं आहे, परंतु ह्या बंडाचं रूपांतर आता लढ्यामध्ये होणं अत्यंत गरजेची गोष्ट आहे. आपण पाहत आहोत की इंग्रजांच्या विरुद्ध जर आपण लढा उभारला नसता तर आपण कधीच स्वतंत्र झालो नसतो. आणि म्हणून ही एक आध्यात्मिक लढाई आहे असं पवित्र शास्त्र आम्हाला सांगतो. ही आमची आमचे आत्मिक बंधन किंवा आध्यात्मिक पारतंत्र्य हा सुद्धा एक लढाच आहे. आणि पवित्र शास्त्र आम्हाला ह्या लढ्याच्या विषयी सांगतो की इफिस 6:12 मध्ये शास्त्र आम्हाला सांगतं, कारण आपले युद्ध किंवा आपले झगडणे हे रक्त माणसाच्या बरोबर नाही तर सत्तांबरोबर, अधिकाऱ्यांबरोबर, सध्याच्या काळोखातील जगाच्या अधिपती बरोबर, आकाशातील दुरात्म्याबरोबर आपलं झगडणं आहे. हा जो आपला लढा आहे हा कुठल्या मनुष्याच्या विरुद्ध नाही, हा कुठल्या देशाच्या विरुद्ध नाही, हा कुठल्या एखाद्या समाजाच्या विरुद्ध नाही, किंवा कुठल्याही प्रकारच्या हा जो लढा आहे आपला, हा कुठला व्यक्तिशः आपला हा लढा नाही. हा लढा आपला आकाशातला जो अधिपती आहे, जो सैतान आहे, की जो आज लोकांच्या जीवनामध्ये कार्य करत आहे, त्याने ह्या जगाचा ताबा घेतलेला आहे आणि सगळ्या प्रकारच्या वाईट गोष्टी त्याने जगामध्ये पेरलेल्या आहेत. लोकांना तो त्या पद्धतीने चालायला प्रवृत्त करत आहे. आणि अशा वेळेस शास्त्र आम्हाला सांगतं की आपल्याला त्याच्या विरुद्ध लढा उभारायचा आहे. आणि हा लढा केवळ आपल्यासाठी नाही,
आपल्या एकट्याच्या तारणा करता नाही तर आपल्याला अनेकांचं तारण साधण्या करता आपल्याला सैतानाच्या विरुद्ध हा लढा उभा करायचा आहे. एक मंडळी आहे ना त्याने, एक देवाचे एक लोक आहे ना त्याने, आपलं हे परम कर्तव्य आहे. जर आपल्या स्वतंत्र सेनानी जर असा विचार केला असता की मी इतरांच्या करता मी का मरू, इतरांच्या स्वतंत्र करता येणाऱ्या पिढ्यांच्या स्वतंत्र करता मी का मरायचं, त्यांनी जर असा शुल्लक विचार केला असता तर आजही आपण गुलामगिरीमध्ये असतो. परंतु त्यांना ते प्रेरित झाले होते, ते या विचाराने ते वेडेपिसे झाले होते, ते या विचाराने ते दिवाणे झाले होते की त्यांना कसंही करून आपल्या देशबांधवांना या गुलामगिरीमधून बाहेर काढायचं आहे आणि एक चांगल्या देशाची आपल्याला निर्मिती करायची. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो पवित्र शास्त्र सुद्धा आम्हाला आमच्या आध्यात्मिक लढ्याच्या विषयी तेच सांगतं. हा लढा आपला वैयक्तिक नाही, आपला सैतानाच्या बरोबरती आहे. हा मानवजात विरुद्ध सैतान, देव विरुद्ध सैतान, आणि असा हा तो लढा आहे. आणि आपल्याला देवाच्या बाजूने उभं राहायचं आहे, आपल्याला परमेश्वराच्या बाजूने उभं राहून सैतानाला नेस्त नाबूद करायचं आहे, त्याला पराभूत करायचं आहे, त्याचा पराजय करायचा आहे, त्याला आपल्या जीवनामधून आणि इतरांच्या जीवनामधून सुद्धा त्याला हद्दपार करायचं आहे. आणि जशी आपली स्वतःची सुटका करून आपण घेतलेली आहे आणि करून घ्यायची आहे, तसेच इतरांच्या सुद्धा तहाना करता, इतरांच्या सुद्धा मुक्तते करता आपल्याला प्रयत्न करायचे आहे आणि त्याकरता आपल्याला कार्य करायचं आहे. आणि यालाच पवित्र शास्त्र आध्यात्मिक सेवा म्हणतं. मंडळी याकरता तयार झालेली आहे. देवाचे लोकांना देवाने याकरता एकत्र आणलेलं आहे. विश्वासदारांचं हे परम कर्तव्य आहे की आपल्या स्वतःचं तारण साधणं आणि आपल्याबरोबर इतरांचा सुद्धा तारण, इतरांना सुद्धा येशू ख्रिस्ताचं तारण मिळवून देण्याकरता प्रयत्न करणं, त्याकरता धन खर्च करणं, त्याकरता तन मन धन या तिन्ही गोष्टी आपल्या पणाला लावणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. आणि मग पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं की कोणीच आपलं हित पाहू नका, आपलंच हित कोणी पाहू नका, तर आपल्या इतरांच्या सुद्धा हिताचा, इतरांच्या सुद्धा आत्म्याचा आम्हाला विचार करायचा आहे. आणि देवाच्या लेकरांनो ही लढाई आहे आणि हा लढा केवळ एवढ्याच मर्यादित नाही. हा लढा हा आमच्या संपूर्ण आयुष्यामध्ये खरं विरुद्ध खोटं, म्हणजे सत्य विरुद्ध असत्य, असा तो लढा आहे. परमेश्वर सत्य आहे, बायबल सांगतं की येशू ख्रिस्त खरा आहे आणि सैतान हा लबाड आणि लबाडाचा बाप आहे. आणि म्हणून हा लढा, आध्यात्मिक लढा, हा खऱ्याविरुद्ध खोटं असा तो लढा आहे. हा लढा वाईटाविरुद्ध चांगला आहे, वाईट आणि चांगला यांच्या मधला हा लढा आहे. आणि म्हणून शास्त्र आम्हाला जे सांगतं की जे चांगलं आहे ते तुम्ही निवडा आणि वाईटाच्या प्रत्येक प्रकारापासून तुम्ही दूर राहा. शास्त्र आम्हाला सांगतं की हा लढा चांगलं आणि वाईट यांच्या विरुद्धच आहे. हा लढा अभक्ती विरुद्ध भक्तीचा लढा आहे. अभक्ती, विश्वास नसणं, भक्तिमय जीवन नसणं, त्याच्या विरुद्ध भक्ती असणं, उपासना असणं, हा तो लढा आहे. आणि आपण पाहतो की सैतानाला कधीच देवाची भक्ती आवडत नाही, त्याला देवाचे भक्त आवडत नाही, कारण त्याला देवाची भक्ती आवडत नाही. हा अभक्ती विरुद्ध भक्तीचा लढा आहे. आणि शास्त्र आम्हाला सांगतं की सगळ्या प्रकारच्या अभक्तीपासून तुम्ही दूर राहा आणि भक्तिमय जीवनामध्ये तुम्ही वाढा. हा लढा दुर्वर्तन विरुद्ध सत्कृत्य असा लढा आहे. वाईट कृत्य, वाईट वागणं याच्या विरुद्ध सत्कृत्य, चांगली कामं, देवाला आवडतील असे अशा गोष्टी करणं, हा तो लढा आहे आणि आम्हाला तो करायचा आहे. हा जो लढा आहे हा कुवारते विरुद्ध सुवार्ता, वाईट बातम्यांच्या, वाईट संदेश, वाईट ऐकणं, वाईट कानावरती पडून घेणं याच्या विरुद्ध सुवार्ता, चांगल्या गोष्टी ऐकणं, देवाच्या गोष्टी ऐकत राहणं, देवाच्या गोष्टी सांगणं, वाईट गोष्टींचा प्रसार करण्यापेक्षा, वाईट गोष्टी सांगत बसण्यापेक्षा, वाईट गोष्टी बोलत बसण्यापेक्षा सुवार्ता, चांगल्या गोष्टी, चांगली वार्ता, देवाचं वचन इतरांना सांगणं, हा तो लढा आहे. हा कुवारते विरुद्ध सुवार्थेचा हा लढा आहे. आणि आम्हाला या लढ्यामध्ये सुवार्ता घेऊन लढायचा आहे, देवाचं वचन घेऊन आम्हाला इतरांच्या पर्यंत जायचं आहे. देवाच्या लेकरांनो दोषारोप विरुद्ध प्रार्थना, कुणाला तरी दोष देत राहणं, कुणाच्या तरी चुका काढणं, कुणाला तरी सतत दोषामध्ये ठेवणं, कुणाला तरी आपला अपराधी म्हणून बघत राहणं याच्या विरुद्ध प्रार्थना करणं त्याकरता, आपल्या शत्रूच्या करता सुद्धा
शास्त्र आम्हाला सांगतं प्रार्थना कर, तुमच्या शत्रूचे सुद्धा तुम्ही त्यांच्या पापाची क्षमा करा, त्यांच्या दोषाची तुम्ही त्यांना क्षमा करा असं पवित्र शास्त्र आम्हाला शिकवते. तुमचं जे वाईट करतात त्यांचं तुम्ही चांगलं करा असं बायबल आम्हाला सांगते. आणि म्हणून दोषारोप देण्याच्या ऐवजी, दोष लावण्याच्या ऐवजी, एखाद्याच्या एखाद्याला अपराधामध्ये ठेवण्याच्या ऐवजी त्याच्याकरता प्रार्थना करणं हा तो लढा आहे. एखाद्याची क्षमा करणं हा तो लढा आहे. आणि ही ती लढाई आम्हाला करायची आहे. हा आध्यात्मिक लढाई आहे आणि आम्हाला ही करायची आहे. देवाच्या लेकरांना याच्यामध्ये त्रास आहेत, याच्यामध्ये अडचणी आहेत, याच्यामध्ये पुष्कळसे दुःख आहे. परंतु मी तुम्हाला सांगतो याचं फळ चांगलं आहे, याचं फळ चांगलं आहे, स्वातंत्र्य आहे, सुटका आहे, तारण आहे, मोक्ष ज्याला आपण म्हणतो तारण, परमेश्वरापासून मिळालेलं तारण, देवाच्या राज्यामध्ये आपला सार्वकालिक प्रवेश हे त्याचं प्रतिफळ आहे. आणि आम्हाला ही लढाई करायची आहे जोपर्यंत आपण बंधनातून सुटत नाही तोपर्यंत. आम्हाला हा लढा अर्धवट सोडायचा नाही. या लढ्यामधून आपल्याला माघार घ्यायची नाही, या लढ्यामधून आपल्याला बाहेर पडायचं नाही. तर जशी प्रभू येशू ख्रिस्ताने शेवटपर्यंत आपल्या प्राणाची आहुती आपलं रक्त सांगेपर्यंत आणि आपले प्राण जाईपर्यंत आपल्याला पुरू देण्यापर्यंत आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा उठण्यापर्यंत जसं प्रभू येशू ख्रिस्ताने माघार घेतली नाही, वास्तविक पाहता प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणू नये याकरता सैतानाने शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले होते. परंतु प्रभूने हा लढा चालू ठेवला मरेपर्यंत. त्याकरता दुःख सुचली, त्रास सुचले आणि तुमचं माझं तारण साधून दिलं. जर प्रभू येशू ख्रिस्ताने त्यातून माघार घेतली असती तर आज आम्ही कुणीही तारण पावलं नसतो, आनंदीत सुखाचं समाधानाचं आशीर्वादाचं जीवन आपण जगलो नसतो. आणि म्हणून देवाच्या लेकरांना येशूचे रक्त, येशूच्या रक्ताचे मोल देऊन त्याने आम्हाला मुक्त केलेलं आहे, मुक्त केलेलं आहे. आणि आम्हालाही तोच लढा चालू ठेवायचा आहे, पुढे तो घेऊन जायचा आहे. आम्हाला माघार घ्यायची नाही कुठल्याच परिस्थितीमध्ये. आपलं आणि इतरांचं तारण साधण्याकरता आपल्याला रोज प्रयत्न करायचे आहे. ही लढाई रोज आम्हाला जगायची आहे. आणि या लढाईमध्ये शास्त्र आम्हाला कित्येक वर्षांमध्ये आम्हाला पवित्र शास्त्र सांगतं की देव तुमच्या बाजूने उभा आहे, परमेश्वर आमचा पाठिंबा आहे, देव आमचा पाठिंबा आहे या सगळ्या गोष्टीमध्ये. आणि आम्हाला काळजी करण्याची गरज नाही. आणि म्हणून इब्री लोकाचं पत्र 9 आणि त्याचं इब्री 9 आणि त्याचे 12-15 वचनामध्ये शास्त्र आम्हाला सांगतं. इब्री 9:12-15 वचनामध्ये 12-15 वचनामध्ये देवाचं वचन सांगतं, आणि बकरे व वासरे यांचे नव्हे तर स्वतःचे रक्त अर्पण करून एकदाच परमपवित्र स्थानात गेला आणि त्याने सार्वकालिक मुक्ती मिळवली. बकरे किंवा कुकरे यांचं रक्ताने नाही, त्याने आपले स्वतःचे प्राण दिले आणि त्याने आपल्याला परमपवित्र स्थानाचे दह त्याने आमच्याकरता मोकळे केले आणि त्याने सार्वकालिक मुक्ती आपल्याला मिळवून दिली. ती कायमची मुक्ती त्याने आपल्याला मिळवून दिलेली आहे. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो 15 वचन आपल्याला सांगतं, इब्री 9:15, आणि तो नव्या कराराचा मध्यस्थ याच्याकरता आहे की पहिल्या कराराखाली झालेल्या उल्लंघनापासून खंडणी भरून प्राप्त झालेली मुक्ती होण्यासाठी मृत्यू झाल्याने सार्वकालिक वारशाने अभिवचन आणि पाचारण झालेल्यांना ते मिळावे. असं पाहता आपल्या पहिल्या करारामध्ये आपल्याकडून करार भंग झाला होता आणि परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने आपलं रक्त सांगून ज्यांना पाचारण, ज्यांना निवडलंय, ज्यांना बोलवलंय, आपण बोलवले आणि निवडलेले आपण आहोत. आपण निवडलेले आहोत, केवळ बोलवलेले नाही तर आपण बोलून आणि निवडलेले आपण आहोत. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो जे बोलून निवडलेले आहेत त्यांना पाचारण करून, त्यांना कॉलिंग करून त्यांना हे स्वतंत्र त्यांनी द्यावं याकरता तो मनन पावलेला आहे. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो याबद्दल आपण प्रभूचे आभार मानूया. आणि चला आपली जी मुक्ती आहे किंवा तारण आहे त्याबद्दल देवाचे आभार मानूया, देवाला धन्यवाद देऊया. आणि जसं आपल्या देशाचं स्वातंत्र्य आपल्याला टिकून ठेवायचं आहे, आजही आपल्या देशाला आपलं स्वातंत्र्य हिरावण्याकरता अनेक शक्ती टपून बसलेले आहे. परंतु तुम्हाला आणि मला आपल्या देशाचं हे जे स्वातंत्र्य आहे हे टिकून ठेवायचं आहे. तसंच आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेलं जे आपल्याला तारण आहे, जे आपल्याला मुक्ती आहे, जी सार्वकालिक मुक्ती आहे, ती आम्हाला टिकून ठेवायची आहे. त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं नाही, कारण की आपण पाहतो की आपलं हे तारण हिरावून घेण्याकरता
सैतान जपून बसलेला आहे आणि आपल्याला हे तारण सुरक्षित ठेवायचं आहे. हे तारण या मुक्तीमध्ये किंवा या सुटकेमधून आपल्याला चालत राहायचं आहे किंवा त्यातून आपल्याला बाहेर पडायचं नाही. तर देव करो आजचं वचन तुमच्याकरता आशीर्वाद करो. तुम्हाला सर्वांना स्वतंत्र दिनाच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा देतो आणि चला आपण प्रार्थना करूया. पवित्र देव बाप्पा, आम्ही तुझी स्तुती करीतो, तुझा गौरव करतो आणि ह्या चांगल्या वचनाबद्दल तुझे आभार मानतो. तू आमच्याकरता मरण पावलास आणि आम्हाला आमच्याकरता रक्त सांडून खंडणी भरून जी मुक्ती तू आम्हाला दिलीस, जे स्वातंत्र्य तू आम्हाला दिलंस, जी सुटका तू आमची केलीस, त्याबद्दल आम्ही तुझ्या मनापासून आभार मानतो, तुझी स्तुती करतो आणि प्रार्थना करतोय प्रभू की माझ्या जीवनामध्ये आणि अनेक लोकांच्या जीवनामध्ये हे तारण असंच टिकून राहते तुझ्या दुसऱ्या येण्यापर्यंत आणि तुझा गौरव त्याच्याद्वारे होते. रे प्रभू, आम्ही यावेळेस आमच्या देशासाठी प्रार्थना करीतो. आमच्या देशाला 75 वर्ष देवाबा तू सांभाळस. तू देवाबा आमच्या देशावरती सगळ्या प्रकारची कृपा केलीस. अनेक संकटांमधून, धोक्यांमधून, अनेक प्रकारच्या देवाबा हल्ल्यांमधून आणि पवित्र प्रभू परकीय देवाबा सगळ्या आक्रमणांपासून आमच्या देशाचं तू संरक्षण करत आहेस, त्याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो, तुला धन्यवाद देतो. आमच्या सर्व देशासाठी प्रार्थना करत आहे. देशवासियांच्यासाठी प्रार्थना करत आहे की आमच्या भारत देशावरती तुझा आशीर्वाद असू दे. आमच्या देशाला तुझा मोठा आशीर्वाद दे बापा. आणि आमच्या देशामधून सगळ्या प्रकारचे धोके, संकट, सगळ्या प्रकारच्या वाईट गोष्टी, सगळ्या प्रकारची अराजकता आणि देबापा सगळ्या प्रकारचा भ्रष्टाचार आणि सगळ्या प्रकारचं देबापा नैसर्गिक आपत्ती आमच्या देशामधून सगळ्या प्रकारचं हे कोरोनाचा आजार, विकार आणि प्रभू सगळ्या प्रकारचे देबापा आर्थिक संकट, सगळे देबापा बेरोजगारी, उपासमार आणि पवित्र देबापा सगळ्या प्रकारचं देबापा अनारोग्य आणि पवित्र प्रभू सगळ्या प्रकारचं देबापा पवित्र प्रभू लढाई, झगडे, दंगल हे प्रभू येशूच्या नावामध्ये निघून जावे पवित्र देबापा. आणि आमच्या देशाला शांती दे, समाधान दे, आमच्या देशातील लोकांचं रक्षण कर, सांभाळ कर. आणि पवित्र प्रभू हे आमचं स्वातंत्र्य की जे अनेक लोकांच्या मरणातून आम्हाला ते मिळालेलं आहे देबापा, आम्ही त्यांच्याबद्दल तुझे धन्यवाद देतो. आणि प्रिय प्रभू प्रार्थना करत आहे की हे स्वातंत्र्य देबापा दीर्घकाळासाठी टिकू दे. देबापा मी प्रार्थना करत आहे की तुझ्या दुसऱ्या येण्यापर्यंत आमचा देश असाच देबापा स्वातंत्र्यामध्ये असावा अशी मी प्रार्थना करत आहे. आमच्या मंडळीला, तुझ्या लोकांना सेवा करण्याकरता या देशामध्ये मुक्त असू दे. आणि आमच्या देशाचं तारण कर पवित्र देबापा, देशवासियांचं तारण कर प्रभू येशू ख्रिस्ता तुझ्या रक्ताशाद्वारे. जी देबापा सर्वकालिक मुक्ती आहे ती मुक्ती आमच्या देशवासियांना देश मी प्रार्थना करत आहे. प्रत्येकाला आशीर्वाद दे. आमच्या देबापा सर्व मंत्रिमंडळ, आमच्या देबापा पंतप्रधान, आमच्या देबापा राष्ट्रपती, आमच्या देबापा तिन्ही सैन्य दल आणि पवित्र देबापा आम्ही प्रार्थना करत आहे की देशावरती रक्षण करणाऱ्या आमच्या सगळ्या सेना, आमची मिलिटरीला तुझा आशीर्वाद दे. प्रिय प्रभू आमच्या राज्याला आशीर्वाद दे. आमचे मुख्यमंत्री, आमचे उपमुख्यमंत्री, आमचं सगळं मंत्रिमंडळ, कार्यपाळणारे सगळे देबापा, आमचं प्रशासन, या सगळ्यांना तू आशीर्वाद दे. आणि देवा त्यांच्या त्यांना चांगलं काम करण्याकरता, देशाचं चांगलं देबापा कारभार करण्याकरता त्या सर्वांना तुझी कृपा पुरव, दया पुरव आणि तुझा गौरव दे. मान महिमा तुला देतो, सन्मान तुला देतो. आजारांना आरोग्य दे. जे त्रासात आहेत त्यांना देबापा त्रासातून बाहेर काढ. जे दुःखात आहेत प्रभू त्यांचं सांत्वन कर. जे कोणी देबापा अडचणीत आहेत त्यांच्या अडचणी दूर कर. जे कोणी गरजवंत आहे तुझ्या आकाश कपाटे उघडून त्यांची गरजा पूर्ण कर आणि त्यांना सहाय्य कर आणि तुझा गौरव दे. येशू ख्रिस्ताच्या नावाने मागतो म्हणतो आहे, आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझं नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही, तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर जमास दे. आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडले आहे तसेच तो आमच्या ऋणी मास सोड. आणि मास स्पर्शता नकोस तर आम्हाला वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य, गौरव ही स्वरूपात तुझीच आहे, आमेन. आणि आता आपल्या परमेश्वर ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता सर्वांवरती आणि विशेषतः आमच्या सर्व देशवासियांवरती आता आणि सर्व सर्वकाळासाठी असो, आमेन. देवाची स्तुती असो. माझी खात्री आहे की आजच्या वचनाच्या द्वारे परमेश्वरने तुम्हाला आशीर्वाद केलेला आहे आणि म्हणून सुरक्षित राहा, स्वतःची काळजी घ्या, आशीर्वादामध्ये चला, आपलं तारण टिकवा आणि देवाची सेवा करा, इतरांच्यापर्यंत सुवार्ता घेऊन जा आणि देवाचा गौरव करा. थँक्यू व्हेरी मच. प्रेज द लॉर्ड. आणि तुम्हाला जर संदेश तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही कृपा करून आमच्या ECEG जयसिंगपूर या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, त्याचप्रमाणे लाईक करा, कमेंट करा आणि तुम्ही देवाचा गौरव करा. थँक्यू व्हेरी मच. प्रेज द लॉर्ड.